नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही प्रॉमिस केलेलं आहे, आज प्रश्नांची मोठी सिरीज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. आज पूर्णतः तयारीनिशी आलेलो आहे, पूर्णतः सिरीज होती आपली, आणि ह्या लॉकडाऊनच्या तयारीला आपल्याला ताकदशीर बनवायचं. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही आपल्या सर्वांसाठी. लॉकडाऊनच्या निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा आपल्याला उभं राहायचं आहे, फिनिक्स पक्षासारखं उभं राहावं लागणार आहे. विद्यार्थ्यांनो, राखेतून सुद्धा भरारी घ्यायची वेळ आली तरी आपण घेऊया आणि लॉकडाऊनच्या या सिरीजला सुरुवात करूया. पटापट पटापट कमेंट टाका. तुम्ही जे प्रॉमिस केलेले आहे, आज प्रत्येकजण पाच पाच जणं जोडलेले टाकलेले का, प्रत्येकाने शेअर केलेलं आहे का? कोणकोण येत आहे? अजिनाथ सर, जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड आफ्टरनून. अजितजी, अजिनाथ सर, तुमचा कॉल लाग नंबर हे करावं लागेल. कृष्णकांत तलमाळे सर जोडले गेलेले, स्वागत. चला, पहिला प्रश्न येतो आहे तुमच्या स्क्रीनवरती. विद्यार्थी मित्रांनो, पटापट जोडले जा. सर्वांना काळजीनी तयारी करायची आहे. 2 मेपर्यंत आपण 3 मेपर्यंत आपण युटिलायझेशन करतो आहे. कमेंट करा, लाईक करा, कमेंट करा, लाईक करा. तेजस, तुम्हालाही नमस्कार. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. विद्यार्थी मित्रांनो, 2 मिनटं. जस्ट अ मिनिट. ओके, ठीक आहे. पहिल्या 2 प्रश्नांचे उत्तर येत आहे त्याच्यात. सर्वांना प्रश्न दिसतोय, चला. पहिल्या 2 प्रश्नांचे उत्तर येत आहे, नंतर आपण 1 बाय 1 टाकूया. चला, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. आपल्या ज्या सणावाळ्या आहेत त्या पद्धतीने आपण घेतो आहे. एक. जस्ट अ मिनिट हा, पहिला प्रश्न येतो आहे तुमच्या स्क्रीनवरती. लेट मी क्लिअर, एक चेंज करू द्या मला फक्त. जस्ट ट्यून राहा विद्यार्थी मित्रांनो. गुड आफ्टरनून सगळ्यांचं. सगळ्यांनी स्टे ट्यून राहायचं आहे. पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला सर्वांना, तोपर्यंत रीड आऊट करा विद्यार्थी मित्रांनो. पहिला, गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. पहिला प्रश्न दिसतोय सर्वांना, फक्त थोडीशी चेंज करायचं आहे सेटिंगमध्ये. गिव मी जस्ट 2 मिनिट. ठीक आहे, जस्ट गिव मिनिट. मी स्लाइड जरा रेग्युलराइज करतो आहे. स्लाइड जस्ट मिनिट आहे स्टूडंट. दिसत आहे मला, फक्त एक सेटिंग चेंज करू द्या फक्त. जस्ट अ मिनिट. गुड आफ्टरनून टू एव्हरीबडी. बघ, एक प्रश्न फक्त एक चेंज करू द्या मला. पहिला प्रश्न दिसतोय तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांनो. मित्रांनो, जस्ट अ मिनिट हा, करून परत करू. पटापट पटापट प्रश्न बघा पटापट.
क्लोज करू का? दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय सर्वांना. दोन मिनटं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे सगळ्यांना, दुसरा पण प्रश्न येतोय, जस्ट मिनिट. जस्ट मिनिट विद्यार्थी मित्रांनो, मला एक चेंज करू द्या फक्त स्लाईडमध्ये, त्याला बोलवतो का. सर्वांनी ऑनलाईन राहायचं विद्यार्थी मित्रांनो, जस्ट मी कनेक्शन चेंज, एक स्लाईडचं सेटिंग आहे तेवढी चेंज करतो, तेवढी चेंज करतो आणि लगेच करतो तुमच्या. हां तोच हे नाही नाही ते नाही. ठीक आहे ठीक आहे. आता बघा प्रश्न दिसतोय सर्वांना व्यवस्थित. बघा दुसरा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती आत्ता, आता चेंज होईल बघा. मोठा सिलेक्ट मध्ये चुकीचं राहून गेलेलं होतं. ठीक आहे, वन बाय वन आता आपण घेऊया. तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, चला पटापट, आता वेळ दौडायचा नाही आपल्याला, पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. चला पुढे. विच अमंग द फॉलोइंग हेल्प्स इन सर्क्युलेशन ऑफ ब्लड. पुढचा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती, आता वेळ दाबडायचा नाही आपल्याला. चला तिसरा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती, बघूया अचूक उत्तर कोणाकडून येतंय. चला पटापट जोडले जाता. विच अमंग द फॉलोइंग हेल्प्स इन सर्क्युलेशन ऑफ ब्लड, रक्ताभिसरण करण्यासाठी कोणती गोष्ट मदत करते. आता वेळ जास्त लागणार नाही आपल्याला, पटापट आपण जोडले जातोय. आणि सर्वांनी लाईक करायचं विद्यार्थ्यांनो, सर्वांनी लाईक करायचं आहे. आणि आपल्या पटापट पटापट 16 ते 17 जण बघताय, 9 जणांनी लाईक केलेलं आहे विद्यार्थ्यांनो. सर्वांनी लाईक करायचं आहे सेशन. तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, ॲरिथ्रोसाइट्स, ब्लड प्लेटलेट्स, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. तिसऱ्याचं उत्तर बघूया अचूक कोणाकडून येत आहे. तिसऱ्याचं बी म्हणताय बरेच जण. ओके, सायंटिफिक नावं मुद्दामून उलटे टाकलेले बी कोणी म्हणताय ए. ओके, अचूक उत्तर तुमच्या स्क्रीनवरती येत आहे, आता मला लिहिण्याची काही गरज नाही आहे, टायमरच्या नुसार आपलं उत्तर येत आहे. तुमच्या डी उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचं, शिल्पा मॅमने अचूक उत्तर दिलेलं आहे. सर्वजण जोडले जातील याची अपेक्षा आहे. तुम्ही जण सर्वजणांनी प्रॉमिस केलेलं होतं 5-5 जणं जोडणार आहे, बरोबर. बघूया आता प्रश्नांची तुम्ही किती मेहनत आहे. मी तर माझी मेहनत घेऊन आलेलो आहे, आता तुमची मेहनत दिसते का. लाईक करा विद्यार्थ्यांनो, जितके बघताय त्या सर्वांनी लाईक करा. 12 जणांनी लाईक केलं आहे, चला सर्वांनी लाईक करा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं विद्यार्थ्यांनो डी, लिम्फोसाइट्स. डब्ल्यू बी सी असेल, RBC असेल आणि प्लेटलेट्स यांचे सायंटिफिक नावं, वैज्ञानिक नावं लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे. ठीक आहे, चला इथपर्यंत झालेलं आहे. आता चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट्स इन्क्रीज द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड कॅल्शियम इन प्लांट. वनस्पतींमध्ये पाण्याचं आणि कॅल्शियमचं शोषण वाढवण्याचं काम कोण करतं. सणावळ्या पण आपण क्लिअर करतो विद्यार्थ्यांनो, पटापट जोडले जा. जयशंकर, जय महाराष्ट्र. चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, 4-5 मिनटं गेले आपले, काही हरकत नाही, त्याची कसर भरून काढूया. पूर्णतः 70 प्रश्नांची अशोक पवार सर, जय महाराष्ट्र, पूर्ण 70 प्रश्नांना आपण टच करतो आहे. काही महत्त्वाचं स्पीड पण घ्या जरा उत्तरं देताना. खालीलपैकी कोणत्या घटकांमुळे पाण्याच्या वनस्पतीमध्ये पाण्याचं आणि कॅल्शियमचं शोषण होतं. पटापट उत्तर द्या चौथ्या प्रश्नाचं. डी म्हणताय बरेच जण चौथ्याचं. उत्तर पटापट टाका नवाज सर, उत्तर पटापट टाका. लाईक तर करताच आहे, उत्तर पटापट टाका, तेव्हा 70 प्रश्न होतील आपले. परत म्हणाल सर 40 प्रश्न झाले, 30 प्रश्न झाले. स्पीड घ्या विद्यार्थ्यांनो.
डोक्यामध्ये वावटळ आलं पाहिजे पटापट. इतकं थंड बसू नका, कारण की बाकीचे मुळं आळसाटले, तुम्ही आळसाटलेले नाही आहे. ठीक आहे, चार बी उत्तर आलेलं आहे. बोरॉन 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 बरोबर, बी उत्तर आलेलं आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे विद्यार्थी मित्रांनो बोरॉन. बाकी इथं सर्कल केलेलं आहे बघा बाजूला, तिथं तुम्हाला PDFमध्ये पण याचं भेटेल. ठीक आहे, चौथ्याचं उत्तर आलेलं आहे तुम्ही बोरॉन. ठीक आहे, पुढचा प्रश्न, विच वूड विल बिकम युजलेस सून आफ्टर एक्सपोजिंग इन द ओपन एअर. आणि जवळपास 6 ते 7 प्रश्न मी रिपीट केलेले बरं का तुमच्या रिव्हिजनसाठी, कारण की त्याचं क्लेरिफिकेशन पण पाहिजे, घटक आठवला पाहिजे. अवघड प्रश्न मी रिपीट केलेले, विज्ञानाचे 4 प्रश्न आहे आणि इतिहासाचे 3 प्रश्न रिपीट केलेले. कोणाला तसा जर प्रश्न रिपीट वाटला तर काही वाटू देऊ नका. ठीक आहे, 6 प्रश्न मी रिपीट घेऊन आलेलो आहे कारण की ते परत आठवलं पाहिजे, अवघड प्रश्न आहे. काठिण्य पातळीनुसार मी 70 प्रश्नांमध्ये 6 ते 7 प्रश्न रिपीट टाकलेले. विच वूड विल बिकम युजलेस सून आफ्टर एक्सपोजिंग इन ओपन एअर, 5वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. चला लाईक करा, शेअर करा, झोपलेले असतील त्यांना उठवा, चालत असतील त्यांना पळायला लावा, आणि ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे त्यांना उठवू नका. चांगल्या प्रकारे समजून घ्या या गोष्टी. सी आलेलं आहे उत्तर विद्यार्थ्यांनो, बरेच जण म्हणताय सी बरोबर, अचूक उत्तर आलेलं आहे सी. 5वं जे वेगवेगळ्या NCERTचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, डिअर स्टुडंट ऐकून घ्या की हा प्रश्न NCERTतून घेतलेला आहे. ठीक आहे, आपल्या क्रमिक पुस्तकांमध्ये अशा प्रश्नांची टाकलेली नसते, पण रेल्वे असेल किंवा NTPC असेल तिथे असे प्रश्न विचारले जात असतात. वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया असतात सायंटिफिक, त्यातून आपल्याला हा डेटा काढावा लागतो. ठीक आहे, चला पुढचा. महाभरतीचं एक रिमाइंडर, जेंटल रिमाइंडर द्यायचं आहे तुम्हाला. 28 एप्रिलपासून आपली बॅच चालू होती विद्यार्थ्यांनो, तर एनरोल करा. आपण NCERT क्रमिक पुस्तकं आणि या सर्वांना आपण एनरोल करतो आहे. महाभरती अड्डाच्या स्टोरवरती टाका. 1798 बॅच तुम्हाला फक्त 1350 पडणार आहे, त्याच्यामुळे एनरोल करायला विसरू नका. आणखीन एकदा रिमाइंडर देतो आहे, जनरल रिमाइंडर, अड्डाच्या स्टोरवरती जा आणि Y214 हा कोड वापरायला विसरू नका. ठीक आहे, युटिलाइज करावे. ठीक आहे, 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. चला 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांनो. राजकुमार लोंढे सर स्वागत आहे. सेशनमध्येच जाऊन सोडून जाऊ नका, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. पूर्णतः प्रश्नांची सिरीज तुम्हाला तुमच्या प्रश्नांनी घेऊन आलेलो आहे. सणावळ्या खूप महत्त्वाच्या आहे, क्रोनॉलॉजीच्या पद्धतीने आपण प्रश्न कव्हर करतो आहे. आपली ताकद वाढवूया. ज्यांना ज्यांना तुम्ही आग्रह केलेला असेल ठीक आहे, पण स्टील आपले प्रयत्न आपण सोडायचे नाही. 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. खालील क्रोनॉलॉजिकली आपल्याला प्रश्न लावायचे, 6व्याचं उत्तर काय येतं बघूया. कारण की आपण 4 लेक्चर ऑलरेडी गव्हर्नर जनरलवरती घेतलेले आणि त्यात पण जवळपास मी 43 प्रश्न घेतलेले होते गव्हर्नरच्या सिरीजमध्ये. तुम्ही जनरल लिस्टच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांना. ठीक आहे, 6व्याचं उत्तर येतं आहे बी म्हणताय बरेच जण. सहाव्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे सी म्हणताय. ठीक आहे, ओके, सी बी म्हणताय काही जण. ठीक आहे, अचूक उत्तर तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांनो सी. पहिला लॉर्ड विल्यम येतो आहे, त्यानंतर ऑकलंड येतो आहे, त्यानंतर लॉर्ड डलहौस येतो आहे आणि लॉर्ड हार्डिंच. ठीक आहे, सिक्वेन्स लक्षात घ्या, तिसरं दुसरं पहिलं चौथं. ठीक आहे, पुढे आता काही सणावळ्या रिवाईज करूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे, सणावळ्या फक्त कशा करायच्या, वर्कआउट कागदावरती महत्त्वाचं, कधीकधी डेट पण मॅटर करते विद्यार्थ्यांनो. डेट पण कधीकधी काय करते, मॅटर करत असते. आणि ऑलरेडी आपण काँग्रेसच्या सेशनवरती प्रश्न सिरीज घेतलेली होती, कशा पद्धतीने मुद्दे काढायचे हे पण आपण कव्हर करत चाललेलो होतो. तर छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे, हा महत्त्वाचा डेटा असतो. सणावळ्या आपल्याला खूप गहन बनतात आणि आपले मार्क घेऊन बसतात. ठीक आहे, सर्वांना मी सांगेल, महेश लोंढे सर, राजकुमार सर, नक्की नक्की. ठीक आहे, एक एक बघूया. इम्पॉर्टंट, जसं आपण महाराष्ट्राचा इतिहास असतो
समाजसुधारक असतील, वृत्तपत्र असतील, त्यानंतर त्यांच्या सामाजिक संघटना असतील, विदेशात असणाऱ्या सामाजिक संघटना असतील, विदेशात बाहेर क्रांतिकारक संघटना असतील, त्यांच्या संस्था असतील, हे सर्व आपल्याला वर्कआउट करावं लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला क्रोनॉलॉजी तुम्हाला PDFमध्ये उपलब्ध होऊन जाईल. 1905ची घटना असेल, 1906ची असेल, 7ची असेल, कधीकधी चतुसूत्रीचा सुद्धा विषय काढला जातो. आणि गांधीजींचे जे पॉलिटिकल गुरु होते, राजकीय गुरु होते, गोपाळकृष्ण गोखले, हे लक्षात घ्या. गोपाळकृष्ण गोखले यांचासुद्धा उल्लेख करतो आहे. त्यानंतर एप्रिल, एक क्रोनॉलॉजी एका कागदावरती उतरली पाहिजे. हे वर्कआउट तुम्ही PDFमधून करू शकता, ठीक आहे. 1916 ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे होमरूल लीग चळवळ चालू केलेली. 1917 गांधीजींचा चंपारण येथे निळीचा सत्याग्रह असेल. 8 डिसेंबर 1917 असेल, लखनौ येथे अधिवेशनामध्ये टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आलेला होता. पहिले कारण की त्यांना निवृत्त काढून टाकलेलं होतं. 1918 असेल, खेडा येथे सारबंदीची चळवळ केलेली होती. 1919 असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता एप्रिल गेलेला आहे, तर जालियनवाला बाग हत्याकांड असेल, ठीक आहे. याला आपण लक्षात घेऊया. पुढे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. एखादे दोन प्रश्न रिपीट होऊ शकतात, पण पॅनिक होण्याची काही गरज नाही, ठीक आहे. आता बघूया तुमच्या शब्दाला किती लोक जागलेले आहे आणि किती येत आहे आपल्या. 18 19 18 19, ठीक आहे, चालेल, बघूया. आता सातवा प्रश्न. आपल्या दात आणि हाडांमध्ये कोणता घटक सापडतो? ट्रायसिल्थियम फॉस्फेट, फ्लोरोपेटाइट, क्लोरोपेटाइट, हायड्रोलिथ. सातवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. सातवा प्रश्न आलेला आहे, सातव्याचं पहिलं आलेलं आहे अचूक उत्तर, बरोबर, ट्रायसिल्थियम फॉस्फेट. खूप चांगल्या प्रकारे अशोकजी उत्तर आलेलं आहे पहिलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया, कारण की थोडंसं आपल्याला स्पीड पण घ्यावं लागणार. जर पुढचा, अंगोरा उल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम, अंगोरा उल कोणत्या उलपासून काढली जाते, कोणत्या प्राण्यापासून काढली जाते? रॅबिट, शीप, फॉक्स, गोट. रॅबिट, शीप, फॉक्स, गोट, ससा, मेंढी, कोल्हा, बक. आठव्याचं उत्तर येत आहे, स्पीड घ्या. आठव्याचं उत्तर येत आहे बऱ्याच जणांकडून, बी, ठीक आहे. ए याचं उत्तर ससा, अँगोरा उल. हां, अँगोरा उल कोणा सशापासून काढली जाते विद्यार्थ्यांना, ठीक आहे. पुढे कालानुक्रम, परत एकदा एक दोन प्रश्नांमध्ये टाकलेले आहे, थोडेसे सायन्सचे, काही इकॉनॉमिक्सचे आणि काही हिस्ट्रीचे. चला नवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. क्रोनॉलॉजिकली सिक्वेन्स लावायचा आहे. इंग्रज आणि रणजित सिंग यांच्यात अमृतसरचा तह झालेला होता. पहिलं शीख युद्ध, शहाशिया व रणजित सिंग यांच्यासोबत इंग्रजांचा त्रिपक्षीय तह झालेला होता. नवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. चला पट गणेश सर विचारत आहे, बेळगावचे जे काँग्रेस सेशन झालेलं होतं तिथं ते अध्यक्ष होते. नवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. महादेव जगताप सरांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. आणखीन बघूया कोण कोण जो अचूक उत्तर देत आहे. बरोबर, 1924 बेळगाव उत्तर सांगितलेलं होतं आधी. नवव्याचं उत्तर येत आहे बऱ्याच जणांकडून, कोणी महादेव जगताप सरांनी अचूक उत्तर दिलं आहे याचं उत्तर विद्यार्थ्यांनो, सी, 3-2-1. आधी रणजित सिंग आणि डलहौसी यांच्यामध्ये ट्रीटी झालेली होती, शीख युद्ध झालेलं होतं आणि मग अमृतसरचा तह झालेला होता इंग्रज. नव्याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो सी, नव्याचं उत्तर आहे सी, ठीक आहे, सी. पुढे दहावा प्रश्न, स्पीड घ्या, स्पीड घ्या पटापट. प्रश्न क्रमांक टाका, प्रश्न क्रमांक मेन्शन करा आणि त्याच्यापुढे उत्तर द्या. स्पीड घ्या, परत म्हणाल की सर प्रश्न कमी झाले. सुरुवातीला 5-6 मिनटं गेले, एक सेटिंग चुकली होती माझी. स्पीड घ्या पटापट. पिच्युटरी ग्लँड कुठे उपस्थित असते, कोणत्या ठिकाणी बॉडीमध्ये ऑर्गन कुठे उपस्थित असते? सायन्सचा जो डेटा असतो, एक एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड खूप कन्फ्युजन करत असतात, त्याची पण एक सिरीज घेऊनच यावं लागेल. आणि म्हणून मी इतिहासाच्या काही प्रश्नांसोबत सायन्स पण आज टाकलेलं आहे. भूषण सर, मनीषा मॅम,
ग्रंथींचा अभ्यास पक्का करावा लागणार आहे. सी ओके घ्या, स्पीड घ्या, स्पीड घ्या, अजून नाही, अचूक उत्तर आलेलं नाही आहे. शिल्पा मॅमने अचूक उत्तर दिलेलं आहे. शिल्पा मॅम अचूक उत्तर आलेले मेंदूमध्ये असतात, पिच्युटरी ग्लँड, मास्टर ग्लँड पण म्हटलं जातं. चुका करू नका. अर्चना मॅम, राजकुमार, देवाकर, अशी चूक करू नका. ग्रंथींचा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा लागेल, ठीक आहे. म्हणून सांगतो की मार्गदर्शन घ्या आणि पेड क्लासेसशी जोडले जा. 11वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. कालानुक्रमनुसार सणावळ्या लावा. दिल्ली दरबार झाला होता लिटनच्या काळामध्ये. भारतीय दंड संहिता लागू करण्यात आलेली होती. सिपॉई म्युटिनी म्हणजे 1857चा उठाव झालेला होता. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. आता वर्ष तुम्हाला डोक्यात ठेवायचे. असेच प्रश्न विचारले जात आहे म्हणून सणावळ्यावरती हा प्रश्न घेऊन आलेलो आहे. सणावळ्या आणि त्याचा अभ्यास आपल्या डोक्यात बसला पाहिजे. ग्रंथींचा अभ्यास खूप कच्चा आहे विद्यार्थ्यांना आपला. म्हणून सांगतो की अंतरस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी. प्रश्न खूप फसवा असतो आणि इतिहासासोबत पण मुद्दा म्हणून प्रश्न टाकतो आहे. इरिटेट करायचं नाही आपल्याला इतिहासातून. पण एक सांगतो की सिक्वेन्स ठेवा. आधुनिक भारताचा इतिहास असेल किंवा आपला आधुनिक भारताचा महाराष्ट्राचा इतिहास असेल, खूप चांगल्याप्रमाणे शांततेने कठारे, स्पेक्ट्रम, गाठाळ कुठलंही पुस्तक वाचा रंजन कोळंबे सर, पण एक पुस्तक प्रमाणे ठेवा, ठीक आहे. 11वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. 11व्याचं उत्तर काय येतं आहे बघूया. महादेव म्हणत आहे पहिलं उत्तर, स्पीड घ्या जरा, बूम. अशोक पवार सर आणि अर्चना पिचड यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. अचूक उत्तर दिलेलं आहे. अजिनाथ सरांनी पण अचूक उत्तर दिलेलं आहे. याचं उत्तर आहे तिसरं. पहिले दिल्ली दरबार, दुसरं भारतीय दंड संहिता, नंतर सिपाई म्युटिनी आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 एव्हो ह्यूम यांच्या मार्गदर्शनाखाली. बरोबर ना, ठीक आहे. पुढे सी उत्तर आलेलं आहे. पुढचं जरा थोडेसे मिडायवलचे पण प्रश्न टाकलेले आहे आणि काही अँशियंटचे पण प्रश्न टाकलेले आहे. संमिश्र असा प्रतिसाद येतो आहे तर नक्की आपण त्याला पण फुलफिल करणार आहोत. केंद्र आणि तुम्हाला इथं एक सांगायची इच्छा होते की केंद्र पातळीवरच्या जागा जास्त निघणाऱ्या, केंद्र पातळीवरच्या आपल्या जागा राज्यसभेपेक्षा जास्त राहणार आहे. राज्य पातळीवरती ज्या जागा येतात त्याच्यामुळे कधीही पण गफलत करू नका. स्टाफ सिलेक्शनची तयारी करायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये CHSL असेल, MTS असेल, यांचा फॉर्म ज्यावेळ ज्यावेळेस येईल, Phase 7 असेल, फॉर्म भरायला चुकू नका. आणि त्या ठिकाणी आपल्याला GS मास्टर करावं लागेल. सेशन लाईक करा, शेअर करा. पुढे 1420 सुमारास आपत्नीसमवेत विजयवाडा येथे पोहोचलेला व्हेनिशियन प्रवासी कोण होता? प्रत्येक राज्याच्या दरबारामध्ये आणि त्याच्या दरबारी ज्याने आश्रय घेतलेला आहे त्याचा प्रश्न विचारला जात असतो. राजकवीचा प्रश्न विचारला जातो आणि त्यावरती जो ओके याचं उत्तर आलेलं आहे विद्यार्थ्यांनो इथं बी निकालो दो कॉन्टी. उत्तर आधीच येऊन गेलेलं आहे, ठीक आहे. निकालो दो कॉन्टी 12व्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. पुढे जाऊया आता 13वा. विशाखा दत्ताने समुद्रगुप्त यांच्या निधनानंतर त्यांचं वर्णन, समुद्रगुप्ताचं वर्णन कोणत्या पुस्तकात केलेलं होतं? मुद्रा राक्षसम. जरा टाईप करताना माझ्याकडून थोडीशी काय झालेली आहे, मुद्रा राक्षसम. त्यानंतर देवीचंद्र गुप्तकम, मृत कटिका, मालविका अग्निमित्र. पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो 13वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. विशाखा दत्त या रायटरने समुद्रगुप्त या गुप्तकालीन राजाचं वर्णन कोणत्या पुस्तकात केलेलं आहे? 13वा प्रश्न. कुठे गेले आपले मित्र? 70चा आकडा 100चा आकडा क्रॉस करायचा आहे विद्यार्थ्यांनो. तुम्ही शेअर केलेलं नाही दिसत आहे असं वाटतंय. आणि लाईक केलेल्या विद्यार्थ्यांनी लाईक करा, लाईक करेल नसेल सेशन लाईक करा विद्यार्थ्यांनो. जवळपास 18 जणांनी लाईक केलेलं आहे. फक्त लाईक करा, शेअर करा. 13व्याचं उत्तर येतं आहे आपल्या स्क्रीनवरती. याचं उत्तर विद्यार्थ्यांनो मुद्रा राक्षसम. ए मुद्रा राक्षसममध्ये काय केलेलं होतं याचं उत्तर मेन्शन केलेलं होतं, ठीक आहे. पुढे 14वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. याचं पण उत्तर ऑलरेडी येऊन गेलेलं आहे. टाईप करताना जरा जो इम्पॅक्ट असतो त्याचा
ॲनिमेशनचा तो आधीच चुकीचा झालेला आहे. 1935 निवडणुकीनंतर 11 पैकी ज्या 2 जागा जिंकल्या होता तिथं काँग्रेसच्या व्यतिरिक्त होता. बरोबर, 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे बंगाल आणि पंजाब. हे लक्षात घ्या, बंगाल आणि पंजाब. ठीक आहे, स्पीड जरा घ्या. पुढचा प्रश्न 15वा, पहिला गुप्त शासक ज्याने सोन्याची नाणी जारी केलेली होती. श्रीगुप्त, चंद्रगुप्त फर्स्ट, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त सेकंड. स्पीड घ्या, 15व्या प्रश्नाकडे आपण. चला चला चला, 15व्या प्रश्नाकडे. ज्यांनी लाईक केलेलं नसेल लाईक करा विद्यार्थ्यांनो. गुप्त, चंद्रगुप्त द्वितीय. देवाकर सरांनी, दादासाहेब देवाकर यांनी उत्तर दिलेलं आहे अचूक. चंद्रगुप्त फर्स्ट, चंद्रगुप्त फर्स्ट. बरोबर, अचूक उत्तर आलेलं आहे चंद्रगुप्त फर्स्ट. ठीक आहे, याचं उत्तर आहे बी, चंद्रगुप्त फर्स्ट. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा गुप्तचा फाउंडर कोण आहे, श्रीगुप्त आहे, त्याच्यानंतर चंद्रगुप्त फर्स्ट आहे, समुद्रगुप्त आहे, चंद्रगुप्त सेकंड आहे, अशी बरीच मोठी सिरीज आहे. त्यांच्या काळामध्ये राजकवी कोण होता, त्यांनी कोणकोणते कामं केलेले आहे, त्यांच्या पत्नींचे नावं काय आहे, तर अशा वेळेस बऱ्याच कन्फ्युजन होऊ शकतं. तर आपण त्याच्यावरती एक सेशन घेणारच आहोत. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. ऑनलाईन येणाऱ्यांनी प्रश्नांची सिरीज घेतो आहे आपण, पूर्णतः माहिती पण देतो आहे त्याच्यासोबत. प्रश्न सेशन अजून सोडायचं नाही, अर्धवट राहू नका. 16वा प्रश्न, एक्सोबियोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ सजीवांचं बाह्य वर्णन, पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं जीवन, वातावरणाच्या बाह्य थरावरील जीवन, इतर ग्रह व अवकाशातील जीवन. एक्सोबायोलॉजी. चला पटापट पटापट, 16वं उत्तर अजून आलेलं नाही. स्पीड घ्या विद्यार्थ्यांनो, जरा थोडंसं येत नसेल तर काय हरकत नाही, पण पुढे स्किप करून पुढच्या प्रश्नाची वेट करा. काय सांगतोय ते, चला पटापट. 16वं बी म्हणताय, आपण अर्ध्या तासात फक्त 16व्या 17व्या प्रश्नाकडे पोहोचलो आहे, अजून बरीच मोठे पल्ला गाठायचा आहे आपल्याला. सी म्हणताय, ए म्हणताय, नाही नाही नाही. उत्तर याचं डी आहे, लाईफ इन अदर प्लॅनेट अँड स्पेस. 16वं उत्तर घ्या. अजिनाथ सर, रीना मॅम, करेक्शन, मेक इट करेक्शन. एक्झोबायोलॉजी इज नथिंग बट इतर ग्रह व अवकाशातील जीवन. ठीक आहे, पुढे 17वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. ज्या प्राण्यांमध्ये एन्झाईम सिस्टम नसते, संप्रेरकं नसतात, ते एनर्जी कशातून प्राप्त करतात? संप्रेरक आणि विकर, संप्रेरक आणि विकर हे खूप कन्फ्युजन करत असतं. संप्रेरके आणि विकर हे कन्फ्युजन करत असतं, हे लक्षात घ्या. हार्मोन्स आणि एन्झाईम्स, जसं एंडोक्राईन एक्झोक्राईन कन्फ्युजन करत असतंच, तसंच ह्या संकल्पना आपल्याला डेव्हलप करायच्या आहे. ज्यांच्यामध्ये एन्झाईम ही व्यवस्था नसते विकर स्रवण्याची, तर ते कोणत्या ऊर्जे कोणत्या गोष्टीपासून ऊर्जा प्राप्त करतात किंवा सक्षम असतात? 17वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. सतराव्या प्रश्नाचं उत्तराची सुरुवात करा पटापट. आय एम फर्स्ट टाईम टू अटेंड दिस लेक्चर. अर्चना मॅम, नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की. आणि बाजूची जी घंटी आहे सबस्क्रायबरची ती पण वाजवा. ठीक आहे, 17व्याचं उत्तर येतं आहे. नाही, 17व्याचं उत्तर अचूक आलेलं नाही आहे. 17व्याचं उत्तर पटापट पटापट कमेंट टाका. नाही 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 नाही, अजून अचूक उत्तर आलेलं नाही आहे. हां, अभिजित अवघडे सरांनी आणि मनीषा मॅडमने अचूक उत्तर दिलं आहे, शिल्पा मॅमने पण. याचं उत्तर आहे ए, चरबीपासून ते काय करत असतात, स्वतःची एनर्जी मिळवत असतात. रवींद्रजी लक्षात घ्या, चरबी. न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागेल, ऑर्गॅनिक पद्धतीने आणि इनऑर्गॅनिक. न्यूट्रिशनचे 2 प्रकार आहे, सेंद्रिय आणि असेंद्रिय. ऑर्गॅनिकमध्ये कार्बन हा मेन घटक असतो, याच्यात मग आपण डिवाइड करू शकतो, प्रथिन असतील, कार्बोहायड्रेट असतील किंवा काय. पण नॉन ऑर्गॅनिकमध्ये आपण पाणी आणि मिनरल, वॉटर आणि मिनरल हे काय करत असतो, डिवाइड करत असतो. डेटा चांगला वर्कआउट करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न 18वा. उत्तर
काही काही ठिकाणी काय झालेलं आहे, ॲनिमेशन इफेक्ट ऑलरेडी काम नाही करत आहे. एखाद्या उत्तर ऑलरेडी येतं आहे, 18व्या प्रश्नाचं उत्तर बी आहे, 18व्या प्रश्नाचं उत्तर बी आहे विद्यार्थ्यांनो. एखादा प्रश्न, जे जे नवीन नवीन प्रश्न मी स्वतः बनवतो आहे ना, ते राहून गेलेले आहे. बघा काय, खालीलपैकी 1857चा योग्य क्रम लावा, कुठे कुठे झालेलं होतं. 18वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो आहे, बघा काय म्हणत आहे. 2 1 3 सर्वात पहिलं कुठं झालं, लखनऊला झाला बरोबर, त्यानंतर कानपूरला झाला, तात्या नानासाहेब पेशवा यांनी केलेलं होतं, आणि बेगम हजरत महल यांनी लीड केलेलं होतं. अलाहाबादला कोण लीड केलं होतं आता आठवत नाही, मी नक्की सांगेल तुम्हाला. त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, एक पोयम म्हणायची असते, कानपूर से नाना लखन की बेगम, कान में नाना नाना की कैप, अशी पोयम आहे ती, मी नक्की सांगेल तुम्हाला. हिस्ट्रीचा एखादा लेक्चर घेईल ना त्यावेळेस नक्की आपण तुम्हाला ती पोयम वर्कआउट करून सांगेल, ठीक आहे. 19वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांनो, वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला राजा कोणता, ज्याला आपल्या संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये म्हटलं जातं पितृहंत, त्याला इंग्रजीमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये सुद्धा फॅक्टिसाइड वगैरे असे भरपूर शब्द असतात. वडिलांची हत्या करणारा जो असतो तो पितृहंत, भावाची हत्या करणारा असेल तो भातृहंत. तर पितृहंत कोण आहे, प्रसेनजीत, अजातशत्रू, उदयन किंवा बिंदुसार. बघा थोडासा एक दोन प्रश्न जरा टाकायचेच असतात आपले, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे. स्पीड घ्या, 19वा प्रश्न येतोय आता, आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे बऱ्याच जणांकडून प्रसेनजीत. शिल्पा मॅमने अचूक उत्तर दिलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी 6 प्रश्नांची अचूक उत्तर दिलेले आहे. मनीषा मॅडमने 4. अजातशत्रू त्याने मामाची मुलगी पण पळवलेली होती अजातशत्रूने. ते खूप मोठी स्टोरी आहे, ज्यावेळेस वन बाय वन ज्यावेळेस तुम्हाला सांगेल ना, मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत, हस्तशीलकंठिका असं त्याचं, त्याच्या हत्याराचं त्याच्याकडे एक वेपन असायचं, त्याच्यासाठी तो फेमस होता. चला पुढे, 21वा प्रश्न 20वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांनो, व्हॉट मुवमेंट इज रिलेशनशिप विथ डू ऑर डाय, करावो करा किंवा मरा याबाबत कोणतं आंदोलन संबंधित होतं. दांडी यात्रा, संयुक्त अग्रवाल सर, याचं उत्तर मी तुम्हाला सांगू शकतो की आपली आपण सांगू शकतो की जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होऊ शकते. संयुक्तजी, एक्झाम जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये मी सांगू शकतो की महाभरती असेल कुठली पण नक्की. ओ ओके, शिल्पा मॅमने 3 वेळा राज्यसेवा मेन्स दिलेली, ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, छान. अशा प्रकारे जर विद्यार्थी जर मिळाले तर आपली बैठक नक्की चांगली होणार आहे. मांदियाळी म्हटलं जातं. नवाज पटेल सर, इवलासा वेलू लाविला दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी असं म्हटलं जातं. तर निश्चित प्रकारे तुम्ही जे 25-30 जण आता उपस्थित आहे, तर त्या सर्वांनी चांगल्या प्रकारे जो ताकद लावत आहे खूप. रीना मॅडम, शिल्पा मॅम, खरंच आय फील प्राऊड की असे स्टुडंट मिळत आहे आपल्याला. नक्की तुमचं पाठबळ राहू द्या, आपली ताकद वाढवा. 20व्याचं उत्तर येतं आहे आपल्या स्क्रीनवरती डी, खूप छान प्रकारे डी. 20व्याचं उत्तर विद्यार्थ्यांनो डी, ठीक आहे. 21वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, लवंग जे असतं त्याच्या वरती जे वरचं जे पार्ट असतो त्याच्यातून आपल्याला काय मिळत असतं, फ्रूट स्टेम, रूट, फ्लॉवर बड, खोड आपण ज्याला म्हटलं असतो. आणि टाईप करताना माझ्याकडून जसं तसं झालेलं आहे, रूट म्हणजे मूळ काय असतं. चला पुढचा प्रश्न, 21वा 21वा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती, चालेल. जसं आपला स्पीड वाढेल नक्की प्रश्नांची संख्या पण वाढेल. क्लो इज कॉमनली यूज इन स्पाइस इज ऑप्टेन फ्रॉम, 20व्याचं डी, फुलांची कळी बरोबर, अचूक उत्तर आलेलं आहे. नक्की नक्की नवाज सर, खूप छान प्रकारे फुलांची कळी.
ती काय असते? फ्लॉवर बड असते, काड्यामध्ये वगैरे सगळ्याच ठिकाणी वापरलं जात असतं. ठीक आहे सुधीर कराड सर, तुमचंही स्वागत. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा. पुढचा, डिफिशियन्सी ऑफ डी इज इन अ चिल्ड्रन. लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमी आली तर काय कुठले आजार होऊ शकतो? बेरीबेरी, पेलेग्रा, रिकेट्स किंवा स्कर्वी. स्पीड घ्या थोडंसं, कमीत कमी आपले 35 ते 40 प्रश्न तरी झाले पाहिजे. बावीसावा प्रश्न येतोय विद्यार्थ्यांनो, सेशन शेवटपर्यंत बघूया, अर्धवट राहून जाल नाही तर. ठीक आहे, मुलांमध्ये जो व्हिटॅमिन डीच्यामुळे कोणता प्रॉब्लेम येऊ शकतो? 22 बी म्हणताय, ओके. डी चला, प्रश्नांची संख्या वाढते. मनीषा मॅडम म्हणताय चौथं, अशोक म्हणताय दुसरं. अचूक उत्तर अजूनही आलेलं नाही आहे आपलं, अचूक उत्तराकडे. हां रवींद्र सर, शिल्पा मॅम यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे, रिकेट्स 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 रिकेट्स. खूप छान प्रकारे. एक ट्रिक जी आहे, रथ एक टाफी, मी नेहमी सांगितलं रथ एक टाफी व्हिटॅमिन्स के लिए इतना ही काफी. बघा रेटिनॉल, त्यानंतर थायमिन, व्हिटॅमिन ए बी सी डी ई के. लक्षात घ्या, रॅटिनॉल, थायमिन, ॲस्कॉर्बिक ॲसिड, कॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल, फिलोरुक्विनिन. तुम्ही सायंटिफिक नावंसुद्धा लक्षात ठेवू शकतात. रथ एक टाफी, ठीक आहे. पाण्यात विरघळणारी व्हिटॅमिन्स कुठले आहे आणि फॅटमध्ये विरघळणारी व्हिटॅमिन्स कोणते हे लक्षात ठेवा. डब्ल्यू बी सी पाण्यात सोल्युबल कोणते? बी आणि सी. आणि उरलेले कोणते? फॅट सोल्युबल आहे. रॅटिनॉल, थायमिन, ॲस्कॉर्बिक ॲसिड, कॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल, फिलोरुक्विनिन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्समध्ये कोणी मला काल रात्री विचारत होतं, ट्रिक्स विचारत होतं, त्यांना ट्रिक्स अशा अशा बोलण्या चालण्यातून क्लिअर झालं पाहिजे. अभ्यासासाठी अभ्यास करतो आहे आपण, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चांगल्या प्रकारे जोडलं जाऊया. रिकेट्स एमुळे काय डोळ्यांना प्रॉब्लेम होतो? बी बेरीबेरी, स्कर्वी, रिकेट्स किंवा ऑस्टोमॅलेसिया. टोकोफेरॉल हा व्हिटॅमिन ई गुणसूत्रांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतं आणि केच्या कमीमुळे क्लॉटिंग इन ब्लड प्रॉब्लेम होतो, क्लॉटिंग होण्यासाठी. हे लक्षात घ्या, किती साधा आणि सरळ व्ह्यू असतो पण आपण अवघड करून घेत असतो विद्यार्थ्यांनो. सो बेटर चांगल्या पद्धतीने जा. याचं उत्तर आहे सी आहे, रिकेट्स. आणि वृद्धांमध्ये ऑस्टोमॅलेसिया हा आजार होत असतो, हाडं मृदू होणे. ठीक आहे 23वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. डिहायड्रेशन इन ह्युमन बॉडी इज कॉज ड्यू टू द लॉस ऑफ. जितके मुलं ऑनलाईन आलेले आहे सर्वांनी लाईक करायचं आहे. विद्यार्थ्यांनो एक विनंती आहे, सर्वांनी लाईक करायचं आहे. 22 जणांनी लाईक केलं आहे, 26 जणं ऑनलाईन आहे. आज 50 जणं पण येत नाही आहे, काल रात्री तरी आपण 55-60 पर्यंत गेलेलो होतो. याच्यातून दिसतंय एम पी एस सीची तयारी करणारे मुलं दुपारी आळस, थोडासा काय लुडो खेळत असतील. वेळ युटिलाइज करा सकारात्मक दृष्टीच्या दृष्टीने. यत्र तत्र सर्वत्र फक्त आपल्याला अभ्यासच दिसला पाहिजे. आराम म्हणजे कामात बदल. मला कधी कधी असं वाटतं माझा आवाज वाढल्यावरती मुलं वाढत आहे असं वाटतंय. सॉफ्ट बोललो का मुलं कमी असतात, हार्ड बोलायला लागलो का संख्या वाढते, असं काही मेकॅनिझम आहे का? चला, डिहायड्रेशन इन ह्युमन बॉडी इज कॉज ड्यू टू द लॉस ऑफ व्हिटॅमिन्स, सॉल्ट, हार्मोन्स, वॉटर. आलं आहे अचूक उत्तर, आलेलं आहे पाणी. डिहायड्रेशन, डिहायड्रेशन. 24वा प्रश्न तुमच्याकडे, विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट लिव्हिंग बर्ड. लार्जेस्ट लिव्हिंग बर्ड, ईगल, पिकॉक, ऑस्ट्रिच, किवी. सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? पद्मावत मूवीमध्ये दाखवलेलं होतं अल्लाउद्दीन खिलजीसोबत, आठवत आहे का? अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा पद्मावत मूवीमध्ये एंट्री मारतो त्याच्या हातात होता. आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय का? खालीलपैकी सर्वात मोठा आवाज येतो. ओके ओके, हां
ठीक आहे. शतुर्मुख, ऑस्ट्रिच, बरोबर. याचं उत्तर आलं आहे सी, बरोबर. चला पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट फॉर, इतक्यातच सांगितलं आहे, हार्डली 1.5 मिनिटं झालेलं आहे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस असणाऱ्यांना आठवणार नाही आहे, पण बघूया. 25वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, पटापट बघा. आपले कुठं 70 प्रश्न, 50 सुद्धा झालेले नाही. आपले स्पीड घ्या, स्पीड घ्या विद्यार्थ्यांना, आणि शेअर करा. आज संध्याकाळी जर मुलं जर आलेली नाही ना, मी प्रश्नांची संख्या कमी करेल. हां खरं सांगतो, आज 70 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मोठी पूर्णता सिरीज ठेवलेली आहे प्रश्नांची. तुम्ही दोन दोन पाच पाच मित्र घेऊन नाही येऊ शकत का? आणि जो मित्र आपली ऐकत नसेल, बघा आलं आहे सी. सी बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं, बरोबर. लैंगिक ग्रंथींची सामान्य प्रक्रियासाठी, नॉर्मल ॲक्टिव्हिटी ऑफ सेक्स ग्लँड. ठीक आहे, व्हिटॅमिन ई. आणि व्हिटॅमिन ई जर कमी झालं तर इम्पोर्टन्सी, वांझपणा येऊ शकतो, हे लक्षात घ्या. 26वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. चला पटापट, कमीत कमी 40 प्रश्नांना तरी आपण समजून घेऊया. द एज ऑफ ट्रीज इज डिटरमाइंड बाय, द एज ऑफ ट्रीज इज डिटरमाइंड बाय. कुठल्याही झाडाचं वय कोणत्या पद्धतीने आपण ठरवू शकतो? गर्थ, हाईट, ग्रोथ रिंग, जनरल अपिअरन्स. 26वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. आवाज येतोय सर्वांना आता? 26व्याचं ए म्हणताय काही जण आणि शिल्पा मॅम म्हणताय सी, बरोबर. एक लक्षात घ्या, आता मेन्स दिल्याचा जो अनुभव आहे शिल्पा मॅमला, नक्की तो त्यांना युटिलाइज करताय. जवळपास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर येतंय. वाढीच्या रिंग, ग्रोथ रिंग ज्या असतात, जितकं एक वर्षात एक ग्रोथ रिंग काय होते दिलेली असते, एक वाढत असते, बरोबर, त्याच्यावरून ती फायनल होत असते. याचं उत्तर आहे सी विद्यार्थ्यांना, याचं उत्तर आहे सी. ठीक आहे. किडनी डिझीज इन मॅन इज कॉज बाय द पोल्युटंट. मनुष्यात मूत्रपिंडाचा जो आजार होतो तो कुठल्या पोल्युटंटमुळे होतो? प्रदूषकामुळे. पुढचा प्रश्न, चला. जितके लाईक ऑनलाईन आहेत त्या सर्वांनी लाईक केलंय का? कमेंट टाकता टाकता लाईक पण करायचंय. खूप धन्यवाद, आलंय सर्वांचा लाईक आलेला आहे. सत्तावीसाव्याचं उत्तर येत आहे स्क्रीनवरती, बरेच जण म्हणताय कोबाल्ट. एक कॅडमियम. चला अचूक उत्तर आलेलं आहे कॅडमियम. ज्ञानू सर पण म्हणताय कॅडमियम. ओके, अमोल चौरे सर पण म्हणताय कॅडमियम, बरोबर. मीनामाटा आणि इटा इटा हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सर्च करा मीनामाटा आणि इटा इटा, वाचून ठेवा इटा इटा. ठीक आहे, प्रदूषकांमुळे होणारे गंभीर आजार आहे. पुढचा प्रश्न, स्टडी ऑफ फील्ड ऑफ क्रॉप्स इज कॉल्ड ॲज. शेतातील पिकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? पोमोलॉजी, ॲग्रोनॉमी, ऑलिओकल्चर, फ्लोरिकल्चर. ऑलिकल्चर, ऑलिरिकल कल्चर. 28वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, वेळ पाळत चला. ठीक आहे, मीनामाटा पार, अमोल सौरे सर बरोबर आहे, खूप छान प्रकारे. 28वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो. ॲग्रोनॉमी म्हणताय सुधीर कराड सर. ॲग्रोनॉमी ऑब्विसली, 28व्याचं उत्तर आहे ॲग्रोनॉमी. ऑब्विसली ॲग्रोनॉमी. ठीक आहे, 28व्याचं उत्तर विद्यार्थ्यांना ॲग्रोनॉमी, बी बी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत केले जाते. या ऊर्जेचा वापर खालीलपैकी कोणत्या टप्प्यात केला जातो? कार्बन डायऑक्साईडचं क्षेपण, दुसरा H2O ऑक्सिडीकरण, किंवा क ग्लुकोजची निर्मिती. 29वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. स्पीड घ्या जरा,
लाईक करा, शेअर करा. एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे आपल्याकडं. प्रकाश संश्लेषणात जे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत होत असतं, तर तिथं कोणत्या कोणत्या टप्प्यात होत असतो? डी अ ब क. ओके, अ ब क. अजून बरेच जण डी म्हणत आहे, कोणी ब म्हणत आहे. फक्त ब म्हणणारे स्वीटी मॅम आहे. त्यानंतर ब बरोबर उत्तर आहे, लक्षात घ्या. ब, फक्त ब. रवींद्रजी बरोबर आहे, फक्त ब आहे, याचं उत्तर ब आहे फक्त. बरं का, लक्षात घ्या. पुढचा, पर्यावरणाचा पण आपण काल रात्रीच उल्लेख केलेला होता, त्याच्यामुळे एक प्रश्न आलेला आहे परत. वेअर इज द बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, याचं हेडक्वार्टर कुठे आहे, मुख्यालय कुठं आहे? भारतामध्ये पर्यावरणाची संस्था जी आहे, लखनऊ, दार्जिलिंग, त्यानंतर कोलकाता आणि मुंबई. बघूया, कमीत कमी आपण 35 ते 40 प्रश्नांकडे तरी अप्रोच करतोय. ठीक आहे, थोडंसं 5-10 मिनटं सुरुवातीला गडबड झालेली होती, पण त्याची कसर आपण काढूया. स्पीड घ्यात. स्वीटी मॅम म्हणताय चौथं, शिल्पा मॅमने बरोबर दिलेलं आहे, 29व्याचं बरोबर आलेलं आहे. 30व्याचं उत्तर बघूया आता, 30व्याकडे वळूया. विद्यार्थ्यांनो जरा स्पीड घ्या. 30व्याचं 3, अभिषेक सर, शिल्पा मॅम बरोबर आहे नक्की. जवळपास असं लक्षात येतं आहे, 7 ते 8 जण एकदम दिशा बरोबर पकडून चाललेले आहे. सुधीरजी, अभिजितजी, थोडंसं सुधीर यांनी पण अचूक उत्तर दिलेलं आहे, सी बरोबर. पुढे 31वा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येण्याआधी तत्पूर्वी एक माहिती देतो आहे की एन्झाईम असेल, मोटिलिटी असेल, रेग्युलेटरी असेल, स्टोरेज, कुठले पण असेल, पण वेगवेगळे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये काय करत असतात, काम करत असतात. बघा इथं स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका, लगेच स्क्रीनशॉट घेऊन टाका. टाईप्स ऑफ प्रोटीन्स, रेग्युलेटरी कोण आहे, ट्रान्सपोर्टेशन करणारे कोणते, रिसेप्टर म्हणून कोण करताय, हार्मोनल कोणते, स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका. असा जो एड्स व्हायरसचा जो DNA असतो विद्यार्थ्यांनो, एड्स व्हायरसचा जो DNA असेल तो कोणत्या स्ट्रक्चरमध्ये असतो? सिंगल स्टँडर्ड असतो, डबल स्टँडर्ड असतो, पण RNA DNA, कारण की त्याचं सिंथेसायझेशन जे होतं मराठीमध्ये सांगण्यापेक्षा इंग्रजीमध्ये समजून घेऊया. कारण की जर आपण त्याचं ट्रान्सलेशन करण्याचा विचार केला तर निश्चित प्रकारे तो आपल्याला पूर्णतः मतितार्थ देऊ नाही शकत. 31वा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती, एड्सचा जो व्हायरस आहे तो DNA RNAच्या कोणत्या प्रोफाईल घेऊन येत असतो? 31वा प्रश्न. बरेच जण म्हणताय सी, सिंगल स्टँडर्ड RNA असतो विद्यार्थ्यांनो, सिंगल स्टँडर्ड RNA, याचं उत्तर आहे ए. ओके, नोट डाऊन करून घ्या, समजून घ्या. पुढे, गर्भनिरोधक गोळ्या बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा वापर करतात? 32वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, गर्भनिरोधक गोळ्या बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो? आता बऱ्याच वेळा असं म्हणतात की पपई खाल्ल्यावरती गर्भ गळत असतो एखाद्या गर्भवती स्त्रीचा, पण ते लॉजिक लावू नका. तिसरा ऑप्शन नाही हे आधीच सांगून देतो. हवं तर यू वनस्पती, याम वनस्पती आणि एखाद्या वनस्पतीच्या सालीपासून बनवलं जातं. आता हे मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात असे प्रश्न, पूर्वपरीक्षेत कदाचित नसतात. बत्तीसचं ए महादेव जगताप सरांनी, त्यानंतर बरोबर अचूक उत्तर आहे यू नावाची वनस्पती असते विद्यार्थ्यांना. ठीक आहे, यू नावाची वनस्पती असते, ए याचं उत्तर आहे. 33वा प्रश्न, अँग्लो न्युबियन इज अ ब्रीड ऑफ, अँग्लो न्युबियन ही कोणत्या प्रजाती आहे? मेंढी, बकरी, कुक्कुटपालन, कॅटल. अँग्लो न्युबियन. 33वा प्रश्न येतोय आपल्या स्क्रीनवरती,
सर्वांना सांगेल की लाईक आणि शेअर करायला विसरू नका, ठीक आहे? तेच 33व्याचं उत्तर आहे बी, बकरी. ही एक बकरीची जात आहे, ठीक आहे? चला 34वा प्रश्न पुढे. 34वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांनो. स्वीटी मॅमने दिलेलं आहे पहिलं, ओके, वर्ष घ्या लक्षात. शीतल रुकडे मॅम पण म्हणताय, अमोल चौरे सर ए म्हणताय, ठीक आहे, ओके. पुढे 34वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. महात्मा गांधी यांना पहिल्यांदा सत्याग्रहादरम्यान कोणत्या वर्षी अटक झालेली आहे? 1906, 1908, 13, 1917. आता इथं लक्षात घ्या, गांधीजींचं काम जर असेल तर आपण इकडं पण म्हणू शकतो काय की आफ्रिकेमध्ये करणारं काम आणि भारतात करणारं काम, इकडं लक्ष द्या. आफ्रिकेत केलेलं काम आणि 1917. बर, मी 1917 म्हणणाऱ्यांना आठवण देईल की आफ्रिकेत पण त्यांनी सत्याग्रह केलेला होता. आफ्रिकेत सुद्धा सत्याग्रह केलेला होता, ठीक आहे. 34 बी, महादेव आणि सुधीर पण नाही, महादेव यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. 1908 आफ्रिकेमध्ये त्यांना अटक झालेली होती. आफ्रिकेत असताना जे वृत्तपत्र चालू केलेले होते गांधी युगावरती, आपण जवळपास एक तासाचं सेशन घेतलेलं आहे विद्यार्थ्यांना, ठीक आहे. संमिश्र असा प्रतिसाद येत असतो, जवळपास 32 ते 33 जण येत आहे. आपण 50 100चं टार्गेट केलेलं होतं, तर सगळ्यांनी चांगल्या प्रकारे वर्कआउट करा. पुढे टायफॉइड फीवर इज कॉज्ड बाय, पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो. जवळपास कमीत कमी आपण 35 प्रश्न तरी टच केलेले, बघा. स्पीड जर चांगलं राहिलं तर आणखीन आपल्याला 50 60 प्रश्न काहीच अवघड नाही. स्पीड घेत चला. आज मी प्रोव्हिजन ठेवलेली आहे की उत्तर बाजूला लगेच तुम्हाला दिसणार आहे. 35 प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती, 35वा. स्पीड घ्या आणि योग्य ठिकाणी तेवढीच माहिती देईल, लगेच पुढचा प्रश्न घेऊया. 35वा, अमोल चौरे सर खूप छान प्रकारे. स्वीटी मॅम पण म्हणताय ओके बी, ठीक आहे. पुढे राजकुमार लोंढे सर, नक्की मी सांगितलंय ना, आता ज्या प्रकारे मी इकडे प्रश्न पण काय करत असतो, ओके, राजद्रोहाच्या विशालजी. आता बघा, जसं जसं माझ्यासमोर येईल मी तिकडे तिकडे लक्ष देतोय, प्रश्नाकडे पण लक्ष देतोय, तुमच्याकडे लक्ष देतोय, डोंट माइंड. 35वा 2 म्हणताय, याचं उत्तर बी आलेलं आहे. आलं, आता बऱ्याच जणांनी उत्तर दिलं आहे बघा. रीना मॅम, नवाज सर, पूनम मॅम, स्वीटी मॅम, विशाल सर, अभिजित सर, सगळ्यांनीच अचूक उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे. खूप सारे नावं असतात, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना, परत एकदा सांगतोय, कारण की तुमचं पाठबळ असंच राहू द्या. निखिल सर, निखिल गोहाकर सर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल रिसिपंट, खालीलपैकी कोणता ब्लड ग्रुप युनिव्हर्सल रिसिपंट मानला जातो? पुढचा प्रश्न, 36व्या प्रश्नाकडे वळतोय ऋतुराज सर. ऋतुराजजी, पुढच्या प्रश्नाकडे वळालोय आपण. आता रेखा मॅम, तुम्ही पण जोडले गेलेले आहे, ओके, स्वागत आहे तुमचं पण. ओके, टेक्निकल जॉब, यस, तुम्ही पण केलेलं आहे, ठीक आहे, ओके. सौरभ ततिवार सर पण जोडले गेले, लाईक आणि सबस्क्राईब करा सौरभजी. 36वाचं उत्तर येतं आहे आता, ए बी, बरोबर. ओ भूषण पंडित, ओ इज अ युनिव्हर्सल डोनर. मी रिसिपेंट विचारलेलं आहे, कोण म्हटलं होतं? भूषण पंडित सर. ए बी, ऑब्विसली ऑबी. पुढे, रॉड शेप बॅक्टेरिया कोणत्या आकाराचे असतात? अवघड प्रश्न आहे, थोडेसे आज बायोलॉजीचे प्रश्न टाकलेले होते, काही रिपीट पण झालेले, 6 प्रश्न रिपीट टाकले होते मुद्दामून, तरी काही जणांनी चुका केलेल्या आहे. रॉड शेप बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं? बॅसिलस. आता याचे वेगवेगळे आकार असतात बॅक्टेरियाचे, जवळपास 6 आकार असतात, मी इथं फक्त 4च टाकलेले. 37व्या प्रश्नाकडे बघतोय आपण.
ए बॅसिलस आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये दिलेलं आहे बरं का. आता एनसीआरटीचं तर उल्लेख नाही करत मी, पण आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे, जिथे जीवाणू आणि विषाणूचा जो अभ्यास आहे त्याच्यात हे आकार दिलेले चांगल्या प्रकारे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आता काही महत्त्वाचे प्रथिन आहे, परत एकदा तुम्हाला क्रमिक पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे म्हणून हे प्रथिन एकदा नजर मारा आणि हवं तर पुढचा डेटा आपण बघूया. ठीक आहे, बघा रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि वेगवेगळे अँटीजेन असतात, स्नायूमध्ये ॲक्टिन व मायोसिन नावाचं लवचिक प्रथिन असतात जे मूवमेंटसाठी सोपं असतात, पीयूषिका ग्रंथीमध्ये पण असतात, स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन असतं, वेगवेगळे विकर असतात पेशीमध्ये, पेशीच्या अभ्यासाला आपण हिस्टॉलॉजी म्हणत असतो, हाडांमध्ये ऑस्मिन नावाचं असतं, त्वचेमध्ये मेलिनिन, रंगद्रव्य असतं कॅरेटिन. ठीक आहे, बऱ्याच जणांना मेलिनिन वाटत असतं पण रंगद्रव्य कॅरेटिनमुळे ह्या गोष्टी ठरवलेल्या जात असतात. ठीक आहे, सर्वांनी सर्वात महत्त्वाचं लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं जे सांगायचं होतं तुम्हाला की एक जेंटल रिमाइंडर असतं कुठल्याही गोष्टीचं, तर म्हणून सांगतो की लाईक करा, शेअर करा, सर्वांना सांगतो आहे की बघा सगळ्यात महत्त्वाचं एक जेंटल रिमाइंडर एक्स्ट्रीम प्लॅटफॉर्मवरती तुम्ही हा प्रश्न बघू शकतात की 5,000 व्हिडिओ दिलेले आहे तुम्हाला, त्यानंतर 3,000 मॉक टेस्ट दिलेला आहे, 2,000 ई बुक्स आहे तुमच्यासाठी, क्लिअर डाऊट करण्यासाठी सेशन आहे, अड्डाच्या स्टोअरवरती जा, सर्वांनी या इथे जाऊन एकदा क्लिक करा, Y214 हा कोड वापरायला विसरू नका कारण की हा तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट देणार आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि संध्याकाळी 10 वाजताच्या सेशनला आपण जोडले जाऊया. ठीक आहे, सर्वांनी यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकीचा आपण प्रश्न बघूयाच.